मुंबई एपीएमसी होलसेल कांदा बटाटा मार्केटमध्ये आज कांद्याच्या 67 गाड्यांमधून जवळपास 12,900 कोनी कांद्याची आवक झाली असून कांद्याचा दर 14-31 रुपये आहे. बटाट्याच्या 38 गाड्यांमधून 20,400 कोनी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव 15-30 रुपये प्रतिकिलो आहे. तर लसणाच्या 8 गाड्यांमधून जवळपास 1550 कोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर 80-250 रुपये प्रतिकिलो आहे. मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये आज 10,000 क्विंटल आंब्याची आवक झाली असून दर 100-240 रुपये प्रतिकिलो आहे. तर 390 क्विंटल अननसाची आवक झाली असून दर 25-60 रुपये प्रतिकिलो आहे. डाळिंबाची 1440 क्विंटल आवक झाली असून दर 80-100 रुपये आहे. 2,435 क्विंटल कलिंगडाची आवक झाली असून दर 9-10 रुपये. तर मोसंबीची 1250 क्विंटल आवक झाली असून दर 20-60 रुपये प्रतिकिलो आहे. तसेच संत्र्याची 55 क्विंटल आवक झाली असून संत्री 40-80 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज 537 गाड्यांची आवक झाली आहे. मार्केटमध्ये टोमॅटो 20-50 रुपये प्रतिकिलो आहे. वाटाणा 120-160 रुपये प्रतिकिलो. वांगी 16-30 रुपये प्रतिकिलो व गाजर 20-30 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. तर मेथी कोथिंबीर पालक यांसारख्या पालेभाज्यांचा दर 15-20 रुपये जुडी आहे. मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ 160-210 रुपये प्रतिकिलो आहे. साखर 38-44 रुपये प्रतिकिलो आहे. तर गुळाचा दर 47-57 रुपये इतका आहे. तूप 550-750 रुपये लिटर आहे. मार्केटमध्ये आज काजू 750-1100 रुपये, खजूर 80-160 रुपये प्रतिकिलो आहे. मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये आज तुरडाळ 110-175 रुपयांवर गेली आहे. तर मुगडाळ 95-125 रुपये, मसूरडाळ 72-100 रुपये, हिरवा वाटाणा 80-110 रुपये, सफेद वाटाणा 40-60 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मार्केटमध्ये आज गहू 27-45 रुपये प्रतिकिलो आहे. तर ज्वारी 26-50 रुपये व बाजरी 24-35 रुपये किलोने विकली जात आहे. मार्केटमध्ये आज शेंगदाणा 95-120 रुपये प्रतिकिलो आहे.